तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते। आई अलीस, अविनाश आला नाही ना अजून? नाही का ग? काय नाही। काय ग, काय झालं? बोल ना। आई आज अविनाश ऑफिस मध्ये आला होता, त्याने करपेला मारलं। बाई अगं काय सांगतेस काय? हो ना, त्यानंतर निघून गेला तो, नंतर त्याचा पत्ताच नाहीये। मला तर धक्काच बसला, अविनाशला इतकं रागावलेला मी कधीच पाहिलं नाही। हो ना, आजपर्यंत त्याने कुणाबरोबरच मारामारी केली नव्हती ग। मग त्याने असं का केलं? अगं मी बघते, गेले कित्येक दिवस त्याच्या मनात हा राग धुमसतच होता। तुझ्या बाबतीत आणि तनयाच्या बाबतीत काही झालं ना तर तो मुळीच सहन करणार नाही। आई पण त्या करपेने अजून काही केलं तर? खरं म्हणजे अविनाशने असं करायला नको होतो, पण हे बघ तो आता आल्याबरोबर त्याला काही बोलू नकोस, नाहीतर पुन्हा चिडायचा। आई मला त्याची खूप काळजी वाटते, कुठे गेला असेल हा? मला ना खूप टेन्शन आलंय। काळजी करू नकोस, आपण देवासमोर दिवा लावू, चलिये। सौरभ, आपल्याला काहीतरी उपाय शोधायलाच हवा। कसला उपाय आणि कसलं काय मामा, सगळंच कठीण होत चाललंय। परवा आमच्या कार्यकर्त्या समितीच्या बायका आल्या होत्या, आमचा राजीनामा मागत होत्या। आम्ही त्यांना कसं बसत थोपवले, पण आता तर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे, आणि वातावरण असं बिघडत गेलं ना तर आम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, आणि मग सगळंच कठीण होईल, आपल्या हातात काहीच राहणार नाही। तुम्हाला राजकारणाचं पडलंय, माझी मुलं नाही मिळालेली मला, मग तुम्हाला तुमचे नातवंड। इथे आमची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे, कुठल्या अधिकारांना आम्ही समाजात वावरणार? सौरभ, तुम्हाला सुद्धा कोर्टात सिद्ध करता येऊ नये की आर्यचा सांभाळ आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकू? कायदा तिच्याच बाजूने होता, बायकांच्याच बाजूने असतो कायदा, आणि अमोलही जरा ओव्हर कॉन्फिडेंट होता, त्याला वाटलं सगळं सोपं आहे। आर्यचा ताबा आपल्याला मिळाला नाही याचं आम्हाला किती दुःख झालंय हे सांगायला शब्दच नाही आहेत आमच्याकडे सगळं, पण अजून सगळं काही आपल्या हातून गेलेलं नाहीये। अलिमनी केसचा निकाल अजून लागायचा आहे आणि त्यामुळे खूप फरक पडू शकेल। मला काहीच कळत नाही काय होणार। सौरभ, दुःखाला आवर घाला आता आणि कामाला लागा।
ही अलिमिनीची केस आपण जिंकू शकलो तर आपण पुन्हा एकदा सिद्ध करू शकतो की आर्याचा सांभाळ करायला आर्थिक दृष्ट्या आपणच समर्थ आहोत. आईने फोन केला म्हणून कळला तरी आणि अभी तू चक्क तिथे मारामारी करू मलास. अभी तू असं करायला नको होतस. बँकेत येऊन तू मारामारी करतोस हे बघ, तू माझ्या खूप डोक्यात गेला होता. अरे डोक्यात गेला होता म्हणजे काय? तू असं वागणार? एकतर तिथून निघाल्यानंतर तू एक फोन केला नाहीस, सरळ घरी आला नाहीस. आम्ही किती काळजीत होतो माहितीये? आईने शेवटी आम्ही त्याला इथे बोलावून घेतलं. हे बघ, अशा लोकांशी नुसतं बोलून काही फायदा नसतो, त्यांच्याशी हातानेच बोलायचं असतं. आणि त्याने काही कंप्लेंट केली मग? काढू दे काय कंप्लेंट, बघून घेऊ आपण काय व्हायचं. कोण आला एवढ्या रात्री? कोण हवंय? अविनाश पाटील आहेत. नाही म्हणजे अविनाश पाटलांचंच घर आहे ना हे? मी अविनाश पाटील. माझ्याकडे अरेस्ट वॉरंट आहे तुमचं. सुधाकर करपेंनी हाणामारीची कंप्लेंट केली तुमच्या विरुद्ध. हॉस्पिटलमध्ये ते हात मोडलाय त्यांचा. फक्त हातच मोडला? अभी तुम्हाला आमच्या बरोबर यावंच लागेल अविनाश. अभी अभी ते काय सांगताय? काही होणार नाहीये, तू उगाच काळजी करू नकोस. तू तुझ्या बाबांना फोन लाव आणि जा तू आज प्लीज इकडे राहशील. हो, आज या गोष्टीचा सूक्ष्म मोक्ष लावायलाच पाहिजे. चला ऑफिसर. अभी हा मुलगा चला. अभी अनिता, अनिता ग काय होणार आता? शांत हो, टेन्शन घेऊ नको. आपण तुझ्या बाबांना फोन करूया. चल चल ना. बरं नाही का वाटत आहे तुम्हाला आज? नाही सकाळपासून मी बघतीये तुम्ही अस्वस्थ आहात म्हणून. आणि आज मॉर्निंग वॉकलाही नाही गेलात तुम्ही? मॉर्निंग वॉकला नाही गेलो हे खरं, पण तो केवळ कंटाळा म्हणून. अहो मग विचार कसला करता एवढा? आता मी बोललो तर तू म्हणशील. मी नाही बोलणार. बोला तुम्ही काय बोलायचं ते. काय नाही गा, आपल्या रिमाची अरे माझी सलीलची आठवण येते. प्रत्येक जण आपापल्या घरी सुखी आहे. नाही ते दोघं आपापल्या घरी सुखी आहे एवढं कन्फर्म झालं ना की सगळं मिळालं मला. काय हो, सलील इथे होता तेव्हा तुम्ही रोज त्याच्याशी. बघ 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 बघ, तू कबूल केलं होतस पुन्हा या विषयावर बोलणार नाहीस म्हणून. मला एक सांग, सलील तुझा जावई आहे आणि मला काय वैरी आहे? अहो आपण त्यांना परत बोलूया का आपल्याकडे? नाही नाही, परत म्हणजे इथे राहायला बोलवायलाच पाहिजे असं नाही काही. त्याची व्यवस्थित चौकशी कर. हो ना, महा घ्या ना फोन. तुम्ही विचारा की करा फोन तुम्ही. मी चांगला नाही, मी फोन केला तर मन मोकळेपणाने बोलेल तो असं वाटत ना. कर तू फोन कर.
घरच्या सासूबाई बर करते ना मी फोन हॅलो सलील हा काय म्हणतोयस झोप झाली की नाही तुझी अजून काय धनकवडीला गेलायस मीटिंग साठी बर 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 इतक्या सकाळी सकाळी उठून गेलास हो हो बर बर हा अरे ठीक आहे रे जेवढ्या अडचणी असतील ना सलील तेवढे आपण शहाणे होतो बघ जास्त हो 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 बाबा ना अरे बाबा अगदी मजेत आहेत इथे आहेत ते बोलतोस का त्यांच्याशी बर बर नंतर फोन करशील मीटिंग झाली की फोन करशील ना नक्की कर आम्ही तुझ्या फोनची वाट बघतोय अच्छा बाय बाय सर बघा विचारत होता की नाही की बाबा कसे आहेत जाऊ दे मला सांग तो कसा आहे सलील ना सलील अगदी मजेमध्ये आहे आणि अहो एवढ्या सकाळी सकाळी उठून धनकवडीला गेला एका मीटिंग साठी बघितलंस ना He is becoming independent. अरे सानिकाचे बाबा जर पोलीस स्टेशनवर आले नसते ना तर आपण काय केलं असतं कुणास ठाऊक आणि आवी एकदम अशी डोक्यात राग घालून घ्यायची नसते अरे जगात पाहिलंस ना केवढं प्रकरण झालं ते काय बाबांना सगळी कामं टाकून यावं लागलं त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरावे लागले तरी किती मनस्ताप सहन करायचा रे आणि कुणा कुणासाठी आय एम सॉरी सानिका आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला पटतंय तुमचं पण मला सांग एक माणूस तुला त्रास देतो तर मी काय बघत बसायचं गप्प राहायचं अभि अरे हा मार्ग नाहीये पोलीस केस झाली ना पाहिलंस ना तुला सांगते हे प्रकरण अजून चिघळणार आहे बँकेत इन्क्वायरीला तोंड द्यावं लागेल आता मला तू कशाला घाबरतीये तुझी बाजू बरोबर होती ना हे बघ मला वाटलं त्याप्रमाणे मी रिॲक्ट करू भले तो मी चुकीचा असेल पण तुझी बाजू बरोबर आहे ना ती त्यांच्या समोर मांडायची करपेला सोडायचं नाही आणि आता माघार घ्यायची नाही काय झालं असं का उभास काही झालेलं नाही ग मला अरे असं नाही मगाशी झोपला होता साईंनी दोनदा हाका मारला तुला का काही काम होतं का नाही मला नाही माहिती ते पण विचारून येऊ का मी एक्सक्यूज मी ये ना सॉरी टू बॉदर यू पण या शर्ट वर मला मॅचिंग टाय मिळेल हा स्टाईल लावणारच लंडन ला असताना सवय होती इकडे आल्यावर सवय गेलीच आहे आज काय विशेष आहे का म्हणजे स्पेशल आहे का काही केसचा निकाल ओळखला असेल ना त्याला पूर्वा आज माझा लेक्चर आहे युनिव्हर्सिटी मध्ये विषय आहे हार आणि निराशा अरे वा छान विषय आहे की हारलेला माणूस निराश होणारच मग त्यात बोलायचं आणि काय बोल पण हार नक्की कशाला म्हणायचं असा प्रश्न तुला कधी पडत नाही धडधडीत हार समोर दिसत असताना हार म्हणजे काय हा प्रश्न मला कसा काय पडतो आता मुलांची कस्टडी अवंतिकाकडे गेलेलीच आहे म्हणजे माझी हार झालेलीच आहे बरोबर पण ती तुझी हार कशी आता केस मी लढवतोय म्हणजे ती हार माझीच बरोबर सौरभची प्रत्यक्षात हरला तो सौरभ जो हरणारच होता आणि तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर तू केस जिंकायचा 100% प्रयत्न केलास अरे पण तो सगळा प्रयासच चुकीचा होता रे बघ प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा अधिकार असतो आहे ना मान्य पण मला सांग सौरभची काय बाजू होती त्यानं दोघींना फसवलं पत्नीला आणि प्रेयसीला सुद्धा सौरभचा फसवायचा उद्देश नव्हता त्याचं दोघींवरही प्रेम होत अच्छा अमोल तू सौरभची केस लढवलीस नॅचरली तू सौरभला चांगला ओळखतोस
आता मला त्याच्या वतीने एका प्रश्नाचं उत्तर दे. समजा हीच गोष्ट त्याच्या पत्नीनं केली असती तर? म्हणजे अवंतिकानं सौरभवर प्रेम करून त्याच्याशी लग्न केलं असतं आणि लग्नानंतर तितकंच मनापासून प्रेम दुसऱ्या कुणावर केलं असतं आणि समजा सौरभला ही गोष्ट लग्नानंतर अचानक समजली असती तर काय झालं असतं? सौरभनं निमूटपणे हे सगळं स्वीकारलं असतं? आता वेळ मारून देण्याकरता या प्रश्नाचं काहीतरी उत्तर दिलंस तर ती तुझी हार असेल. पण समजा सौरभच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तू उत्तर दिलंस तर ती तुझी जीत असेल. पण त्याच वेळेस ही केस किती चुकीच्या पायावर उभी होती हे तुला समजेल. मग आता मला सांग, ती हार तुझी हार कशी? तेजस, शौनक एवढं काय रे बघतोय? अरे ड्रॉइंग, ड्रॉइंग शिवाय त्याला काही सुचत नाही. हिस्ट्री ना ज्योग्राफी, सायन्स ना मॅथ्स. अरे त्याची शाळाच वेगळी आहे. पण बघ, तो शाळेत गेल्यापासून किती खुश आहे. त्या शाळेत मला घातलं असतं तर मी पण खुश झालो असतो. हवं तेव्हा ड्रॉइंग करायचं, हवं तेव्हा बसायचं. इथे बघ, टीचरनी मला एवढा अभ्यास दिलाय तर आईनी मला एवढी समसोडवायला दिलेली आहे. तो अभ्यास तर इतका काय कंटाळा करतोस? बघ आता काकूनी पण मला समजले, माझा अभ्यास तर होत आला. ए माझ्यासाठी करणार हे बघ, हे जर काकूला कळलं ना तर तुझं काही खरं नाही. इतकं बरं आहे रे. ए शौनक, तू काय बघतोस रे? हे बघ, हा गर्लचं चित्र बघतोय. गर्लचं चित्र बघतोय. अरे बघू देत ना, बिघडलं कुठे? एकदम ओरडायला काय झालं? आणि हे बघा, असा गोंधळ करून मला डिस्टर्ब करू नका. मी आता बेसनचे लाडू वळायला घेतले, जर माझे वेळेत पूर्ण झाले नाहीत तर ते बेसन मी तुमच्या तिघांच्याही डोक्यावर थापीन, कळलं? आणि बघ, तुला आवी मामाचं घर माहितीये ना? काही लाडू तिकडे पाठवून द्यायचे ना आपल्याला तनयासाठी. ए आई, किती पाठवणार आहेस? त्याची तुला नका काळजी, तुला खायला भरपूर ठेवणार आहे, कळलं? कोण आहे? शौनक इथेच राहतो ना. हो, तू ओळखतेस त्याला? हो, मी त्याची फ्रेंड आहे. फ्रेंड? बर, तुझं नाव काय? मी सायली, आम्ही इथेच राहिलो राहायला. अच्छा अच्छा, तू यांना ओळखतेस की नाही? हो ओळखते, पण नाव नाही माहिती. बरं, हा तेजस आणि हा बिट्टू. हॅलो. हॅलो करना. आम्ही मुलींशी नाही बोलत. का? शाळेत बोललो तर सगळे हसतात. शौनक नाही का बोल? तो मोठा आहे. ए शौनक, तुझी फ्रेंड आली आहे. मी कोण? तू सांग बघू मी कोण असेल. त्या तिघांची आई. सायली, हाय. ये आत, ये ये गाय. आय कॅन अंडरस्टँड मम्मा, पण प्लीज तुम्ही अशा अपसेट होऊ नका. अभिषेक, आम्ही खूप बदनामी सोसली, पण आर्यची कस्टडी सुद्धा. मम्मा हो, सध्या आर्यचं त्याच्या आईजवळ असणं जास्त गरजेचं आहे ना मम्मा. तुम्हाला काय वाटलं? आमच्याकडे आर्यची कस्टडी आली असती तर आम्ही त्यांना त्यांच्या आईला भेटू दिलं नसतं. तसं नाहीये मम्मा हो, तुमची परवानगी काढून थोडा वेळ अवीने आर्याला भेटणं वेगळं आणि आर्याने कायमचं अवीजवळ असणं वेगळं आहे.
अभिषेक तुम्ही कनूला लवकर दत्तक घ्या. तुम्हाला ठाऊक आहे दोन्ही मुलांची कस्टडी आता त्यांच्याकडे गेलेली आहे. या नो इनफॅक्ट मामा मला अभिची काळजी वाटत नाहीये. मला खात्री आहे की ती नक्की दत्तक पत्रावर सही करेल. पण अडचण कुठे सौरभदा? नाही नाही सौरभ कधीच वागणार नाही तसे. मोठे भाऊ आहेत ते तुमचे. या मामा पण हल्ली तो माझ्याशी फार विचित्र वागतोय. मला खरंच काळजी वाटते मामा. कदाचित तो पत्रावर सही नाही करणार. त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही बघून घेऊ. पण तुम्ही आधी कनूला रीतसर दत्तक घ्या.